आळेफाटा येथील धर्मवीर संभाजीराजे कुस्ती संकुलातील प्रशिक्षणार्थी आणि आळे येथील ज्ञानमंदिर हायस्कूलचा विद्यार्थी हर्षद पाटील याची आळंदी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी 14 वर्ष वयोगटातील आणि 35 किलो वजनी गटात कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कुस्ती संकुलाच्या वतीनं त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शशीभाऊ सोनवणे, उल्हास सहाणे, संपत गुंजाळ, गणेश गुंजाळ चोथवे मॅडम, त्याचबरोबर आबक मॅडम, विठ्ठल गुंजाळ पावडे सर, संकुलाचे अध्यक्ष संजय गुंजाळ, उपाध्यक्ष बाळासाहेब कुऱ्हाडे, प्रशिक्षक दत्ता गावडे, गोकुळ कुरकुटे आदी यावेळेस उपस्थित होते. धर्मवीर संभाजीराजे कुस्ती संकुल आळेफाटा संकुलामधील हर्षद पाटील हा विद्यार्थी ज्ञानमंदिर हायस्कूल आळे या ठिकाणी शिक्षण घेत असून धर्मवीर संभाजीराजे कुस्ती संकुलामध्ये देखील कुस्तीचं प्रशिक्षण घेत आहे आणि या विद्यार्थ्याचे तालुकास्तरीय कुस्तीमध्ये त्याने देखील त्याही स्पर्धेत विजय मिळवला. त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी देखील त्याने जिल्ह्याचं नेतृत्व करून जिल्ह्याचं देखील कुस्ती स्पर्धेमध्ये यश मिळवलं आणि जिल्ह्याच्या पुढे जाऊन विभागामध्ये देखील त्यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये विभागीय कुस्तीमध्ये कुस्ती स्पर्धा जिंकून आता राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे. आणि म्हणूनच आपण आज धर्मवीर संभाजीराजे कुस्ती संकुलामध्ये विजयी विद्यार्थ्यांचा धर्मवीर संभाजीराजे कुस्ती संकुल आणि ज्ञानमंदिर हायस्कूल आळे तेथील सर्व मुख्याध्यापक त्या लेवलला त्याची आज निवड झाली. खरं तर त्याचा आम्हाला सर्व संस्थेतील पदाधिकाऱ्यांना, शिक्षकांना, तसेच सर्व विद्यार्थ्यांना त्याचा खूप असा अभिमान वाटतो आणि अशाच पद्धतीने त्यांनी अजूनही यश संपादन करावं आणि आळेगावाचं नाव हे पंचक्रोशीमध्ये नव्हे तर स्टेट लेवलला, राज्य लेवलला त्याने हे करावं आणि तसेच मोनिका चव्हाण हिचाही द्वितीय क्रमांक आलेला आहे तरी तिचंही सर्वांच्या वतीने टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करावं. आताच जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांचे बंधू शशीदादा सोनवणे तसेच बाळासाहेब गुंजाळ यांनी आताच्या कार्यक्रमाला आपल्या उपस्थिती लावली. न्यूज रिपोर्टर विराज ताळक, आज 24 तास, आळेफाटा.